मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनासाठी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतात, उपोषण करतात, आजही आपल्या उपोषणावर ठाम आहे आणि शिवाय आपल्याला लावण्यात आलेली सलाईन आपण काढणार असल्याचं सुद्धा मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा खेंडे यांनी. आपल्यासोबत मनोज पाटील जरांगे आहेत. आजची चर्चा देखील निष्फळ झालेली आहे. मला सांगा आज किती अपेक्षा होत्या आणि चर्चा निष्फळ झालेली आहे. नेमका जीआर काय होता आणि त्यात तुम्ही काय समाधानी नाही? तो जीआर असा होता, 2004 चा जीआर होता, मराठा आणि कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येते, मराठा कुणबी असे. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आमचं मत असं होतं, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत, कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत म्हणून त्याच्यात दुरुस्त्या करा, त्याच्यात दुरुस्त्या करा, अरे त्याच्यात दुरुस्त्या कराव्यात असे आमची म्हणणं होतं. पण त्याच्यात दुरुस्ती आम्हाला आढळून आली नाही. समितीचा अहवाल काय दुरुस्ती हवी होती काय नव्हती, आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या सकाळी दुरुस्ती काय हवी होती काय नाही, त्याच्यामध्ये त्यांनी मराठा वेगळा केलेला आहे, कुणबी वेगळा केलेला आहे त्या दुरुस्त्यात, आणि त्याच्यामध्ये सुलभता नाही आहे. म्हणजे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी सुलभता असते, जी अटी असतात वंशावळीच्या, त्या त्याच्यामध्ये आहेत. तुमच्याकडं जर दस्तऐवज आणि पुरावे असतील तरच तुम्हाला ते कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, नसता ते मिळणार नाही. कारण कुणबी मराठा कुणबी जर प्रमाणपत्र घ्यायचे असतील तर तुम्हाला समितीचा अहवाल लिहायला लागत, नसता तुमचे वंशावळी द्यायला लागतात, तरच याच्यात होतं. आमचं मत होतं की याचा असा अध्यादेश काढा, मराठा 2004 जी आर असा काढा की मराठा समाजाला 2004 जी आरनुसार तातडीनं मराठा कुणबी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रातील मराठ्यांना देण्यात यावेत अशी स्पष्ट ओळ आम्ही लिहून दिलेली होती. म्हणजे त्याच्यात वंशावळीचा उल्लेख आला नसता. जे लिहून तुम्हाला अपेक्षा होती, जे बोलणं झालं होतं ते जीआरमध्ये नव्हतं? नाहीच, ते जीआरमध्ये नाही. त्यामुळं मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या पहिल्यापासूनच सांगतोय मी की कुणबी प्रमाणपत्र मिळून देईपर्यंत दादा मी आंदोलनावरून हटणार नाही. बरं, आता पुढे काय? आमरण उपोषण सुरू आहे. आत्तापर्यंतही पाणी आणि औषध सरकारच्या म्हणण्यामुळे घेत होतो, त्यांचा आजचा दिवस आहे. उद्या सकाळपासून अन्न तर त्यागायचे, पाणी त्याग, आणि आता त्यांचे उपचार पण त्याग. मग आता पुढे चर्चेला जाणार आहेत का आणि कधी जाणार? ते आम्ही उद्या महाराष्ट्रातली बैठक लावली इथं आणि गोदापट्ट्यात लावली, ते प्रत्यक्ष आम्ही सगळ्या चर्चा करू, याचा काय एकदाच तुकडा काढायचा त्याबाबत आम्ही उद्या बैठक येणार. शासन सकारात्मक म्हणताय पण तोडगा सकारात्मक का निघत नाही? तेच आत्तापर्यंत असे होते दादा आम्हाला, आता पण आज तर असं वाटलं आता की आता परत दुरुस्ती जायचं, म्हणजे परत 1-2 दिवस जाणार. हे 4-3 दिवसाचा वेळ देऊन हे बसून तयारी झालेली होती की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र, आज मराठ्यांचा कल्याणाचा जीआर येईल आणि आम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना अचानक दाखवू आनंद असं होतं. परंतु चला त्या दुरुस्तीमुळं आणखीन ते लांबलं, होईल विजय महाराष्ट्रातल्या मराठ्याचा 100%. शिष्टमंडळ जाणार आहे का? शिष्टमंडळ जाणार आहे का मुंबईला? बोलवलं तर शिष्टमंडळ जाईल का? हे नाही, आता ते निर्णय उद्या आहेत दादा, आम्ही उद्या ते निर्णय घेणार आहात आम्ही. कारण मी उद्या पाणी त्याग बी करतोय, उपचार त्याग बी करतोय, त्यामुळे जाते उद्या हे निर्णय घ्या. ही भूमिका होती सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांची. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.